त्याने विंड स्पीड मेजर केला जातो. आता इथे तुम्हाला रीडिंग दिसेल, ही रीडिंग आम्ही आलेल्या नोट डाऊन करतो आणि 3 मिनिटानंतर दुसरी रीडिंग. त्या दोन रीडिंगमध्ये जो डिफरन्स आहे तो आपल्याला किलोमीटर पर आवर मिळतो. म्हणजे जो डिफरन्स आहे त्याला म्हणजे एका 3 मिनिटांमध्ये इतका डिफरन्स, तर 60 मिनिटांमध्ये किती, असं करून आपण किलोमीटर पर आवर काय विंड स्पीड आहे तो काढू शकतो. आणि आम्ही हा नॉट्समध्ये देत असतो ना, म्हणून त्याला 0.54 मल्टिप्लाय करायचं किंवा नॉट्समधून. हे जे आहे हे ॲटोमॅटिकली रोटेट होत जातं, कारण हे बघा त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एअर शिरून ते पुश करणार आणि हवेमुळेच ते फिरत जाईल. आतमध्ये काही त्याला असं वेगळं हे नाही की ते फिरेल नाही. जेव्हा वारा नसेल त्यावेळेस ते शांत राहतं. मग आपल्याला याच्यामधून किती विंड स्पीड आहे ते वाऱ्याची दिशा कळते. विंड विंड आता वेस्टर्ली साऊथ वेस्टर्ली विंड असते ना, साऊथ वेस्टर्ली मान्सून आहे ना, तर तुम्हाला तसंच वेस्ट साऊथ हे फिरत असतात. हा जो बार आहे हे विंड डायरेक्शन इंडिकेट करतो, म्हणजे कोणत्या डायरेक्शनने विंड येत आहे, वारा कोणत्या डायरेक्शनने वाहतो आहे ते आपल्याला सांगितलं जातं. वेस्टर्ली विंड दाखवतो बघा.